त्या ऋषीचं ना एकदा काटा कायमचा काढूनच टाकायला पाहिजे. काटा कसला? रस्त्यात पडलेला दगड आहे तो, लाथेनी उडवायला पाहिजे त्याला. हे त्या ऋषीला एवढं अंडर एस्टिमेट करू नकोस. तू ऋषी येतो, गप्प बसणारातला नाहीये. त्यांनी जर काही केलं तर आपण बघू ना काय करायचं ते, पण रोज रोज त्याचा विषय नको. आपण सगळे मिळून आज एक गोष्ट ठरवूया, या घरात आपण ऋषीचं नाव देखील काढायचं. येस, आणि ऋषी नावाची कीड आपल्या आयुष्यातनं गेली, त्यामुळं आज रात्री मस्त पार्टी करूया. काय बाबा? ती रात्री करू तेव्हा करू, पण आधी इथे खायला द्या काहीतरी. इथे पोटात कावळ्यांची शाळा भरली. ती नेहमीच भरलेली असते, बसा बसा वाढते. आज आमच्या मॅडम दिवसभर किचन मध्ये होत्या वाटत. नाही म्हणजे दोघी मदतनीस इकडे खायला बसले आहेत, आणि दस्तूर खुद्द इराणीच काहीतरी बनवलेलं दिसतंय. मग नेहमी कोण करत? झालं, बाबांचं काही खरं नाही. आता आई चिडलीये जाम. ए चिडलीये म्हणजे? अरे बोलता बोलता बोलून गेलो मी. असं कसा बोलून जातो? तुम्ही एक वेळ तरी उपाशी राहिलात का माझ्या संसारात? तुझ्या संसारात दोघांचं आहे ना. मग असं कसं बोलता? मी सकाळी कॉलेज मध्ये जायचे तेव्हाही सगळं करून जायचे घरातून. तसं नाही म्हणजे मी नेहमी नाश्त्याला नसतो ना, म्हणून म्हटलं मी. तुम्ही नसता नाश्त्याला, मग थालीपीठ, घावन, पोहे, शिरा हे सगळं कोण उडवत? आणि साबुदाण्याची खिचडी किती छान बनवता तुम्ही आई. आणि हे बाबा आपले दोन दोनदा मागून मागून खातात. वातळ झाली तरी कुकरला एक शिट्टी देऊन. मी वातळ खिचडी करते. अग तसं नाही, तू किती छान केलीस ना खिचडी, तरी शिळी झाल्यावरती वातळच होते ना. नाही काही बोलूच नका तुम्ही. या घरात किती मर केलं ना तरी पुरुषांना किंमतच नाहीये त्याची. अग असं बोलू नका. मला आवडतात तुमच्या हातचे पदार्थ खायला, पण बाबाच परवा बोलत होते की. काय सांगत होतो? काय सांगत होतो तुम्ही? तुम्ही दोघं जावं आमच्या दोघांमध्ये भांडणं लावताय का? नाही नाही, त्यांनी कशाला भांडणं लावायला हवीत मला कळत नाहीये का. अगं तू तू या दोघांना विचार ना, विचार तू. वेदिका रडते बहुतेक, मी बघून आलो पटकन. वेदिका विजय गेलास हा. याला याला विचार तू, याला विचार. अगं तू सुग्रण आहे, तुझी केवढी स्तुती करतो तो मी. विचारला सागर, बोल बोल, तूच बोल. तू विसरलो? विसरलास तू? आपण विसरलो म्हणजे भाजीवाल्याने कारल्याची पिशवी टाकली होती याच्यात, ती विसरलो वाटत बहुतेक. साकेत तू मुद्दाम कारल्याचा विषय काढतोस ना. तुम्ही विषय बदलू नका उगाच. नाही मी नाहीच करत ना काम, मग आता यापुढे करणारच नाही. तुम्ही सांभाळा किचन, कळलं? अगं तुझं तसं कुठे म्हटलं? अरे इरा, अरे हिला सांगा कुठतरी. इरा हसताय का मला? आणि काय ग, एवढं वचा वचा बोलत होती मला, तुम्ही दोघी गप्प का बसलात? बाबा अहो, नवरा बायकोच्या भांडणात मुलांनी पडायचं नसतं असं तुम्हीच सांगितलंय ना. बाबा आता किचन सांभाळायला लागणार म्हणून उगाच चिडचिड करू नका तुम्ही. आम्ही बोलून बघतो आईशी. हा आम्ही बोलून बघतो. ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला काय वाटतंय? काय काळजी करू नका रे, मला काही जमणार नाही असं वाटतंय. जर अरे उत्तम प्रतीचा चहा करता येतो. हा आणि एक वेळेस चहात बुडवून पोळी खाऊ शकतो आपण, पण भात खायचा चहा सोबत? पण काय मध्येच काय झालं काय या इराला? काय आई ग, काय झालं इतकं चिडायला? बाबांना किचन मधली कामं सांगतेस? हो ना, आणि याआधी आपण घरातल्या पुरुषांना कधीच कामाला लावलं नाही. बाबांना जमणार आहे का हे सगळं? मग जमायला काय झालं?
चार वेगवेगळे पदार्थ चाखायला हवेत ना सारखे. बायकोची थट्टा तर जिभेच्या टोकावर असते. मग बायको किती मरमर करते घरात याचा अनुभव येऊ दे ना एकदा. आई हे ग तुला कळत कसं नाहीये, त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर म्हणून करतात ते थट्टा. पण म्हणून काय किचन मधली कामं सांगायची, किती घाबरलेत ते. नक्की म्हणजे काय झालं, आई अशी हसते का? गप्प बस ना, आपल्यावर चिडेल. अगं चिडले नव्हते मी, नाटक करत होते. म्हणजे नाही एक मिनिट, तू आता इथे जे बोललीस ते नाटक होत कि बाहेर बाबांना जे बोललीस ते नाटक होत? हो तेही नाटकच होत. अग पण तू घरातली कामं करायला सांगतेस त्यांना. करू देत कि मग, घरात राहणाऱ्या प्रत्येकाला किचन मधली दिता चार झुजबी कामं तर यायलाच हवी. उद्या कधी आपण नसलो, मी बाहेर गेले असते तर उपाशी राहतील नाही लोक. अगं पण तू घरात नाहीये असं होतच नाही ना कधी. आणि जरी तुला जायचं असेल ना तर तू फ्रीज मध्ये बाबांसाठी सगळं बनवून ठेवतेस आणि मग जातेस ना. हो पण प्रत्येक वेळेला जमत असं नाही ना. अगं पण आई आम्ही असतोच ना दोघी तुझ्या मदतीला, म्हणजे मी नसले तरी मीरा असतेच. बाबा बिचारे एकटे पडतील ग, कशानं एकटे पडतात, दोन दोन जावई आहेत. पण या दोघांना कोण सांगणार करा म्हणून? तुम्ही काहीतरी खुसपट काढा, वाद करा त्यांच्याशी आणि भांडायच आणि मग त्या दोघांना पाठवायचं यांच्या मदतीला. म्हणजे बस यांच्या एकट्यावरच पडायला नको ना. ही खरी आमची आई आहे. हा आलीच की नाही बाबांची दया, कशाला उगाच घाट घासलास, थोडी मजा ग. हो ते झालं आणि तेवढीच आपल्याला विश्रांती. पण तुम्ही तुमच्या नवऱ्यांना कामाला लावा आणि सिरियसली नाटक करा, उगाच हसू नका तिथे जाऊन. हे काहीतरी वेगळंच वळण लागलं मस्करीला. पर ह्याच एक सोड. अरे सफरचंद खात बसलाय, तू तू सुद्धा मला साथ दिली नाहीस. बाबा मी नवीन नाही का या घरात, त्यामुळे मला आईचा पूर्ण स्वभाव माहिती नाही हो, म्हणून गप्प बसलो मी. आणि मी जुनाच आहे त्यामुळे मला आईचा स्वभाव चांगला माहिती आहे, म्हणून मी गप्प बसलो. दोघी कुचकामी निघाला, कुचकामी बायका बघा अशा एकत्र झाल्यात त्या. आता बघूया आमच्या बाईसाहेब काय म्हणतात ते. आता काय आहेच चहा भात तुम्हाला पोळ्या येतात का? काय झालं, काय 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 म्हणाली आई? चिडली आहे तुमच्यावर खूप. अरे हो पण म्हणाली काय ती? ती असं म्हणाली की ऑफिस आणि घर एकत्र कसं सांभाळायचं ते कळू दे त्यांना. त्यांना म्हणजे तुम्हाला. ते कळलं मला, कळलं. मलाच बोलावं लागेल त्याच्याशी. अडला हरी बापरे, हे बोलायला नकोय. हे असं आहे बाबांचं, त्यांचं ना एक वाक्य सगळी गडबड करत. अडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणणार होते. लगेच आमच्या मागे याची गरज नाही. त्या भाज्या ठेवल्यात ना त्या फ्रीज मध्ये नीट मांडून ठेवायच्या, कळलं? आम्ही अशा काय आहात दोघी? निदान तुझी वाली तुझ्याशी एक वाक्य तरी बोलली, माझ्या वालीनी माझ्याकडे बघितलं पण नाही. अरे नाही खा. ए यार तू माझ्याकडे बघतच नाहीस, मग कळणार कसं तुला मी काय बोलतोय ते? जी बाई घरात कामच करत नाही तिच्याशी काय बोलायचंय तुम्हाला? असं नाही म्हणालो ग मी. तुम्ही जे बोललात ना त्याचा अर्थ तोच होतो. तुला आठवतंय पेरं काय म्हणाली होतीस, की पुरुषांना त्यांच्या भावना शब्दात मांडताच येत, शब्दात व्यक्तच होता येत नाही त्यांना, असं म्हणाली होतीस. आठवतंय तुला? मला नाही आठवत मी असं काही बोलले होते. अगं मी
मी कसं काय स्वयंपाक करणार आहे? मला तर फक्त चहा येतो. ते तुमचं तुम्ही बघा हो, पण आता मी जेवेन तर तुमच्याच हातचं. काय करावं कळत नाहीये मला. एक दिवस किचन सांभाळायला सांगितलं तर ही अवस्था तुमची. इतकी वर्ष कसं सांभाळलं असेल मी? मला काय वाटलं मी काय घाबरेन काय? ज्याने इतकी वर्ष तुला सांभाळलं तू जगाचा कारभार देखील सांभाळू शकतो. किचनचं काय घेऊन बसलीस तू? काय अरे बापरे, चुकीचं बोललो का काहीतरी? कशाला चुकीचं? कशाला काय चुकीचं बोललो मी? नाही ना चुकीचं बोलला. मग जा ना, जा आणि किचनचा ताबा घ्या. जा काय चुकीचं बोलली मी? भाजी फक्त किचन मध्ये उचलून ठेव एवढंच बोलली ना. सानिका कशासाठी एवढी चिडतीयस तू? किचन मध्ये भाजी मी नाही ठेवली, तू ठेवलीस तर काय बिघडणार आहे? नाही नाही बिघडत काहीच नाही सांगेत, पण हेच जर काम तू केलंस तर काही बिघडतं का? सानिका अशी काय करतेस तू? आपल्या हॉल मधून किचन 2 मैलावर असल्यासारखी का चिडचिड करतेस तू? नाही नाही 2 मैलावर नाहीच आहे, अगदी 2 पावलावर आहे, पण म्हणून सगळे काम मीच करायची साकेत. 7 पावलं चालली असत ना माझ्या सोबत, मग 2 पावलं घरातल्या घरात चाललीस तर काय हरकत आहे म्हणतो मी? साकेत तू डोकं नको फिरवस माझं. काय एवढी हारी फिरवतीयस? गंमत करत होतो. हो हो, बायको चिडल्यावर तिची गंमत करावीशी वाटते ना, यावरूनच कळत आहे बायकोला किती किंमत आहे ती. अरे आणि 1 मिनिट, 7 पावलं काय मी फक्त एकटी चालले होते, तू नव्हता चाललास. म्हणूनच जातो ना रोज भाजी आणायला. मेहरबानी करतोस भाजी आणायला जातोस म्हणजे, खायला आवडतात ना भाज्या. तू काय घरात नवीन नियम करतेस का? साकेत हे बघ, घर चालवायचं म्हणजे नियम असावेच लागतात घराला. पण हे काय, कधी जायचं कधी यायचं कधी उठून खायला मागायचं, आम्ही बायका म्हणजे काय घरातल्या नोकर वाटतो तुम्हाला? आई आणि मीरा कधीच बोलल्या नाहीत मला. असं तुलाच त्रास होतो. हो बरोबर आहे, आई कधीच काही बोलणार नाही तुला, घरातला जावंही आहेस ना तू. आणि मीरा काय विचारी, तिला दिवसभर राबवून घ्या, तोंडातून एक शब्द निघणार नाही तिच्या. पण साकेत मला हे सगळं जाणणार नाही, सांगून ठेवते. ठीक आहे, आजपासून माझं मी वाढून घेतो. वाढून घेईन म्हणे नाही, किचन मध्ये कुठे कुठल्या गोष्टी ठेवल्यात ते तरी माहितीये का? वाढून घेणाऱ्यांना तोंड बघायचं आरशात. असे काही नियम नव्हते आपल्या घरात, नाही तर मी पण शिकलो असतो किचनची कामं. अच्छा हो का? नाही म्हणजे नियम असले तरच पुरुषांनी काम करायचे, आणि बायकांनी, बायकांनी तर बाय डिफॉल्ट करायची असतात ना काम. जरा जास्त होत आहे सानिका. हो ना जास्त होत आहे ना, मग जा आता तासभर जाऊन ना किचन मध्ये काम कर, म्हणजे कळेल डोकं कसं फिरतं ते. तुला काय वाटलं मला जमणार नाही? हॅलो, इंजिनिअरिंगला 1st क्लास होता मला, कळलं ना? हुशार आहे मी पण, घाबरत नाही असल्या चिरकूट कामाला. अरे माझा नवरा खरंच खूप हुशार आहे. हा आता हीच हुशारी आहे ना किचन मध्ये जाऊन दाखवायची. जा ठीक आहे. मी खरंच करायची आहेत किचन मधली कामं. खायला खरं खरं लागतं ना, मग काम पण करायची खरी खरी. ठीक आहे. अगं मीरा, लॉ मध्ये 1st क्लास होता मला, पण म्हणून किचन मध्ये? कोणीतरी किचन मध्ये तुमच्यासाठी काम करत असताना म्हणून या सगळ्या परीक्षा देता येतात तुम्हाला. अगं पण फ्रीज मध्ये भाज्या ठेवायच्या म्हणजे काय ग? भाज्या खायच्या म्हणजे काय ते कळत ना, मग फ्रीज मध्ये त्या नीट ठेवता येत नाही तुम्हाला. मीरा अगं मी आपल्या किचन मध्ये कधी गेलो सुद्धा नाहीये ग. मग आज जा. अगं पण तू असताना मी कशाला जायचं किचन मध्ये? म्हणजे असं कुठे लिहून ठेवलंय का किचन मध्ये फक्त मीच जायचं ते? अगं मला असं म्हणायचं नव्हतं ग, म्हणजे समजा उद्या आपलं घर झालं
त्यानंतर तू काय मला स्वयंपाक करायला लावणार आहेस का? काय हरकत आहे, कधीतरी तुम्ही स्वयंपाक केला तर कुठे बिघडताय? असं कसं कुचकामी तुम्ही? काय कुचकामी आहे मी? हो, ज्या माणसाला स्वतःसाठी दोन घास बनवता येत नाहीत ना, तो माणूस कुचकामीच म्हणायचा. ठीक आहे, ज्या हिमतीने कोर्टात जज समोर उभा राहतो ना, त्याच हिमतीने गॅस समोर उभा नाही राहिलो ना, तर नावाचा विजय नाही मी. हा निघा मग आता. म्हणजे खरंच जायचंय मी किचन मध्ये? अगं एकदा तरी विचार कर ग. नाही तुम्हाला नसेल ना जायचं, तर स्वतःसाठी कुठल्या तरी नावाचा विचार करून ठेव, म्हणजे धोंडू दगडू असं एखादं. ठीक आहे, जातोच मी आता, बघ मी काय करतो ते. चला, तिघही कामाला लागले. जे आजचं जेवण काय असेल याची कल्पना करून ठेवा. अगं चांगलं असेल, खात्री आहे माझी. बाबा अजून मेन्यू ठरला नाही आपला, आणि पसारा बघा केवढा झाला. बोलतोस काय नुसतं, उचल ना तो पसारा. अहो पण सगळं झाल्यानंतर पसारा वापरायचा असतो ना. रात्र बाबा असंच करते. सानिका तर पसारा उचलतच नाही, आई उचलतात. म्हणजे सांगितलं. मीरा, आज आपल्याला जोगदार पार्टी मिळणार आहे. फर्स्ट क्लास इंजिनियर आणि फर्स्ट क्लास वकील किचन मध्ये काठावर पास झाले तरी खूप आहे ना. आणि फर्स्ट क्लास इंटेरियर डिझायनर त्यांचे कॅप्टन आहेत, बघूया काय डिझाईन करतात. चला. त्या तिन्ही बायका कशा आपल्या जखमीवर मीठ चोळून हसत हसत गेल्या बाहेर बघितलं ना, तरबसतील गार्डन मध्ये जाऊन हवा खात आणि जेवणाच्या वेळेला येतील आत हादडीला. अरे तुम्ही काय दोघे नुसते बघत उभे राहिलात? अहो बाबा आम्ही फुल तयार आहोत. हा बघा, हातात झारा पण घेतलाय. जरा थांबाय बाबा, मी पण सूर्या ठेवून रेडी आहे. तुम्ही सांगा, मी लगेच कापाला घेतो. आणि मी तळ्याला घेतो. आता मलाच कापा आणि तळा. काय जावई दिलेत देवाने एक एक. आपण तिघींनी मस्त तयार व्हायचं. मी तर मस्त नेल पेंट सुद्धा लावणार आहे. पण त्या तिघांना जमणार आहे का स्वयंपाक करायला? ग आपण तयारच आहोत ना, आपण मस्त बाहेर जाऊन खाऊन यायचो. अगं असं काय सानिका, ते बिचारे उपाशी राहतील ना, आणि आपल्या तरी घशाखाली घास उतरणार आहे का त्यांना सोडून? असं काहीही होणार नाही, करतील ते सगळं. त्या खात्रीने कसं काय सांगतेस तू? इतकी वर्ष संसार केल्यानंतर जर बायको नवऱ्याला ओळखत नसेल तर काय उपयोग आहे तिच्या संसार करण्याचा? बस 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 बस. अरे अरे काय अवतार करून घेतलाय तुम्ही? हा अजून कशात काय नाही, आणि पीठ कसली अंगावर सांडून घेतली? नाही बाबा, ते पिठाचा डबा उघडला ना म्हणून. मी काय म्हणतो बाबा, तुम्ही पण करा ना काहीतरी. मला काय सांगताय? मलाच काय सांगताय तुम्ही? अहो तुम्हाला सांगतोय म्हणजे तुम्ही काहीही केलं ना, तुमच्या मुलींना आवडणारच आहे, नाही का विजय? हा आणि तुम्ही केल्यात म्हटल्यावर आईना पण आवडेल, नाही का? मी जमेल तसं करावं, आमचा पाठिंबा आहे तुम्हाला. हा पण काय करायचं काय? एक मिनिट एक मिनिट, मला आता पाठिंबा नको आहे, कोणीतरी पुढाकार घेणार हवंय, लक्षात घ्या. आम्ही घेतलीय तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो,
हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.